सम्राट अशोक हा जगाच्या इतिहासातील एकमेव असा राजा होता की ज्याने युद्ध जिंकून सुद्धा युद्ध त्याग केला. मौर्य वंशाचा सम्राट अशोक हा अत्यंत क्रूर शासक मानला जायचा, परंतु कलिंगा युद्धात झालेला रक्तपात पाहून त्याचं मन परिवर्तन झालं आणि त्याने राज्यपद देखील सोडलं. यानंतर त्याने बौद्ध धर्माचा स्वीकार करत बौद्ध धर्माचा प्रसार जगभर केला. बौद्ध धर्माच्या प्रतीकांपैकी सर्वात महत्वाचा एक प्रतीक म्हणजे चारही दिशांना गर्जना करणाऱ्या सिंहांचा स्तंभ. सारनाथ येथील उत्खननात सापडलेला हा स्तंभ आपण भारताची राजमुद्रा म्हणून स्वीकारला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 11 जुलैला संसदेच्या नव्या इमारतीवर भारताच्या राजमुद्रेचं अनावरण केलं आणि त्यापासून सुरू झाला एक वाद. या राजमुद्रेच्या बोधचिन्हातील सिंहांच्या नव्या अवतारावर आता आक्षेप घेतला जातोय. याच पार्श्वभूमीवर अशोक स्तंभाचा इतिहास काय सांगतो आणि हा वाद नेमका काय आहे, जाणून घेऊयात आजच्या लेट्स अप विषय सोपाच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्राची आणि लेट्स अप मराठी मध्ये आपलं स्वागत आहे. 26 जानेवारी 1950 रोजी भारत सरकारने सारनाथ येथे सापडलेला 4 सिंहांचा अशोक स्तंभ आपली राजमुद्रा म्हणून स्वीकारला. इसवी सन पूर्व 273 मध्ये सम्राट अशोकाने शासन, संस्कृती आणि शांततेचं प्रतीक म्हणून हा स्तंभ बांधला होता. 4 सिंहांच्या या अशोक स्तंभाखाली एक बैल, एक घोडा, एक हत्ती आणि एक सिंह असे 4 प्रकारचे प्राणी आहेत. बैल आणि घोड्याच्या आकृतीमध्ये असलेलं अशोक चक्र आपल्याला आपल्या राष्ट्रध्वजामध्ये देखील पाहायला मिळतं. याशिवायच अशोक स्तंभावर लिहिला गेलेला सत्यमेव जयते हा संदेश भारताचं बोधवाक्य म्हणून वापरलं जातं. या अशोक स्तंभाबाबतचे काही नियम आहेत, त्यावर आपण एकदा नजर टाकूयात. अशोक स्तंभ वापरण्याची परवानगी केवळ घटनात्मक पदी असलेल्या व्यक्तीलाच असते. यामध्ये भारताचे पंतप्रधान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, केंद्रीय मंत्री तसेच केंद्रशासित प्रदेशांचे ल्युटनंट गव्हर्नर्स आणि राज्यांचे राज्यपाल यांचा समावेश होतो. परंतु राजीनामा दिल्यानंतर किंवा निवृत्तीनंतर या कोणत्याही व्यक्तीला ही बोधचिन्हे किंवा ही राजमुद्रा वापरण्याची परवानगी नाही. याचाच अर्थ सामान्य नागरिकांना अशोक स्तंभ वापरण्याची परवानगी नाही आणि या नियमाचे उल्लंघन केल्यास 2 वर्षांचा कारावास तसेच 5,000 रुपयांपर्यंत दंड देखील होऊ शकतो. राजमुद्रेबाबतीत सुरू असलेला हा वाद किंवा आक्षेप काय आहे जाणून घेऊयात. संसदेच्या नवीन इमारतीवर अनावरण झालेला हा बोधचिन्ह किंवा राजमुद्रा यामध्ये जे सिंह आहेत ते अतिशय उग्र आणि आक्रमक अवतारात आहेत. मूळ बोधचिन्हात सिंहांचं स्वरूप काहीसं वेगळं होतं असा आक्षेप केला जातोय. याशिवाय अनावरण करताना हिंदू धर्माप्रमाणे पूजा केली गेली आणि हा भारतासारख्या धर्मनिरपेक्ष राष्ट्राचा अपमान असल्याचा आक्षेप घेतला जातोय. याशिवाय संसद भवन म्हणजे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचं एक सभागृह असतं आणि या अनावरणाच्या कार्यक्रमाला विरोधी पक्षांना मात्र निमंत्रित केलं गेलं नव्हतं. संसद भवनाच्या या नव्या इमारतीवर बसवण्यात आलेल्या राजमुद्रेचा हा अशोक स्तंभ याची उंची सुमारे 6.5 मीटर इतकी आहे. तसेच त्याचे वजन 9,500 किलो पर्यंत आहे. याशिवाय ही राजमुद्रा किंवा हा अशोक स्तंभ कांस्य धातूपासून बनवला गेला आहे. या स्तंभाचे शिल्पकार सुनील देवरे आणि सुशील देवरे हे महाराष्ट्रातील औरंगाबादचे रहिवासी आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर शिल्पकारांचं काय म्हणणं आहे ते पाहूयात. शिल्पकारांचं म्हणणं आहे की सरकारकडून किंवा प्रशासनांकडून त्यांना असा कोणताही बदल करण्याचे कोणतेही निर्देश दिले गेले नव्हते. शिल्पामध्ये वाटत असलेला हा बदल हा बघणारा कोणत्या कोणातून बघतोय, कोणत्या दिशेतून बघतोय किंवा त्या दिवसाचं प्रकाश योजना काय आहे याच्यामुळे वाटत असेल असं त्यांचं म्हणणं आहे. याशिवाय आपण ही प्रतिकृती मूळ राजमुद्रा किंवा मूळ अशोक स्तंभ पाहूनच त्यानुसारच बनवल्याचं त्यांनी सांगितलंय.